आत्ता जस्ट लग्नाचा सीझन चालू आहे बरोबर आहे मे महिना आलाय लग्नाचा सीझन म्हणजे त्याच्या डुबतीनं ब्रेकअप होणार बरोबर आणि जेवढं ते होत आहे आम्हाला मेसेज येत आहेत तेवढे कॉल येत आहेत माझ्यासोबत असं झालं ते झालं ते झालं लोक दहा दहा वर्षे एकत्र येत रे आणि लास्ट मोमेंटला तुम्ही सिली रिझन देत एकमेकाला तू सेटल नाही तू हे नाही केलं ते नाही केलं मग दहा वर्ष तुम्ही एकत्र असताना झक मारली तुम्ही, तुम्ही का नाही बोलला प्रोडक्टिव्हिटीवर तुम्ही का नाही बोलला करिअरवर जेवला का झोपला का आज काय घातलंय कुठला कलर घातलाय फेवरेट मूवी कुठली काय याच्यातच अडकून बसलो घर कसं पुढं न्यायचं नाही एफडी कशी काढायची माहीत नाही बँकेत अकाउंट कसं काढायचं माहित नाही ना बाबा हे करते कर का नाही सांगू शकला तुम्ही आणि जेव्हा तुम्हाला कॉल घ्यायचा होता तुमच्या आयुष्याचा तेव्हा तुम्ही सोडून द्या पण एकमेकाला आणि हे फक्त मुलींबाजून नाही पोरां बाजूने पण आहे म्हणजे आपण खूपच असं प्रॅक्टिकल झालो काय जस्ट इमॅजिन आणि ही किती वाईट गोष्ट आहे सवय मी मागच्या वेळेस म्हणलो ना प्रेमापेक्षा वाईट गोष्ट काय असेल तर सवय सवय लागली तो व्यक्ती जातो एवढी मोठी पोकळी निर्माण करतो की ती पोकळी भरतच नाही काय काय तर नमुने असे आहेत रिलेशनशिप बनं बाहेर पडलंय बरं का आणि दुसऱ्याला म्हणतोय की माझ्यासाठी खूप हार्ड गोष्ट आहे ही मी खूप मोठ्या मनाने चौथ्या दिवशी दुसऱ्यावर स्नॅपचॅट टाकलंय आणि ज्यानं खरं प्रेम केलं जे लॉयल्टीनं राहिलंय ते अजून आहे आणि ते स्वतःलाच प्रश्न विचारतंय कारण माझं चुकलं कुठं का माझ्याकडून काय चुकलं काय बट जो ॲक्च्युअल चुकला तो कुठं आहे खूप लांब म्हणून मी सांगतो रिलेशनशिपमध्ये प्रत्येक असा पॉईंट येतो जिथं तुम्हाला आपला पार्टनर ॲट्रॅक्टिव्ह वाटत नाही ठीक आहे जिथं तुम्हाला त्याच्यात काही नवीन वाटत नाही मुलाला पण मुलीला पण तेच 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 वाटतं ह्यासाठी तुम्हाला मध्ये मध्ये कम्युनिकेटिव्ह असणं गरजेचं आहे प्लस कम्युनिकेटिव्ह प्लस गोल ओरिएंटेड असणं गरजेचं आहे दोघांनी मिळून जर एखादा गोल ठरवला की बाय द एंड ऑफ दिस इयर व्हॉट आय विल डू की मला हे हे करायचं आहे ना आपण दोघांनी मिळून एवढे एवढे पैसे बाजूला ठेवूया ऑटोमॅटिकली ती दोन्ही लोक त्या गोलनं अलाइन राहणार बरोबर आहे गोल न आलायन राहतील तेव्हा त्यांना कळेल की दिस इज द टास्क वी शूड डू टुगेदर जे आपले आई वडील पण करतात तुमच्या आमच्यासाठी आणि जेव्हा ते दोघं एक साथ पार्टिसिपेट करतील ती गोष्ट अचीव करतील दे विल गेट सेन्स ऑफ अचिवमेंट आणि सेन्स ऑफ अचिव्हमेंटसारखी कोणतीच गोष्ट नाही सेन्स ऑफ अचिव्हमेंट आली की व्यक्ती अजून कंटिन्यू करतो ठीक आहे तीच गोष्ट करायला कंटिन्यू करतो जेव्हा दोन मुलं मुली एकत्र येतील ठीक आहे मुलं मुली एकत्र येतील रिलेशनशिपमध्ये एखादी गोष्ट ठरवतील हे करायचे ते अचीव करतील त्यांना रिझल्ट मिळतील ते अजून दुसरी गोष्ट अचीव करतील रिझल्ट मिळतील अजून अचीव करतील रिझल्ट मिळतील घरातल्यांना हे दिसेल बट आपण घरातल्यांना काय दाखवतोय माझं त्याच्यावर लय प्रेम आहे प्रेमाच्या भाकऱ्या घाल त्याला मग बरोबर आहे डायलॉग पाडणारच की आपल्याला प्रेमानं पोट भरत नाही फिक्स डायलॉग पडणार आपले आणि मला माहिती आहे बोलणं खूप सोपं आहे काही काही लोकांचे तर असले खतरनाक खतरनाक स्टोरेज कांटिवन इमॅजिन माझ्या एका मित्रासोबत झालेलं आहे रात्री चॅटिंग केलंय भाऊ बरं का यो के के, हा गुजरातला okay, जॉबला रात्री चॅटिंग केलंय की हा इट्स ओके लव्ह यू यू म्हणलेत आणि दुसऱ्या दिवशी एंगेजमेंटची स्टोरी टाकली पुरी ना त्या शो म्हणला तुम्ही गुजरातला भेटा या मला मला कायच कळा ना आम्ही म्हणलं भास तुझा अभिमान वाटला तू वेडवाकडं काय बोलला नाही इमॅजिन करा ना आपण बघू विचारच करू शकत नाही कोणाच्या आयुष्यात काय चाललंय विचारच नाही करू शकत मला असं वाटतं की कधी कधी आपल्या सरकारने काय करायला पाहिजे एखादा मोठा बॉक्स ठेवायला पाहिजे कुठेतरी सिटीमध्ये आणि एक सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलरची एक टीमच ठेवायला पाहिजे जे जे आपले स्ट्रेस आहेत ना सगळे ते चिट्टी ठे टाकायचो आपण हॅप्पी देश बनण्याकडे प्रोग्रेस करू पहिला काय प्रॉब्लेम्स आहेत समजू दे लोकांना बरोबर ना ह्या छोट्या गोष्टी आपण काय फरक पडतो एवढं एवढं काय होतं एवढं काय होतं एवढं काय होतं लहानपणापासून पोरांना सांगितले पोरं रडत नाहीत पोरं रडत नाहीत पोरांनी हे करायचं नाही पोरांनी किचनमध्ये जायचं नाही पोराला तेच वाटतं आणि अचानक एक दिवशी पोराला असं वाटतं की अर मला हे कसं वाटायला लागलं मम्मी चुकतोय काय अचानक का आउटबोस्ट होतो मग होत होतो तो व्यक्ती तुम्ही त्याला अलावच केलं नाही त्याला एक्सप्रेस करायला अलावच केलं नाही एक पर्सेंट पण पर। तुम्ही जर अलाव करत राहिला त्या व्यक्तीला तर तो बोलू शकतो तुम्हाला समजू शकतो व्यक्ती बदलतो आहे व्यक्ती हळूहळू चेंज होतोय व्यक्तीला हे करायचं आहे व्यक्तीला ते करायचं आहे बट नाही हिपोक्रिट लोकांची पूर्णपणे ही दुनिया भरून आहे आपली तिकडे ॲमेझॉनच्या रेन फॉरेस्ट लाग लागली हिकडची प्रिया पुण्यातली स्टेटस टाकते हां सेव ॲमेझॉन आणि तुला कोणी प्रपोज मारला की गुलाबाचं फुल तोडती वर ही लव्ज मी ही लवज मी नॉट तू इथं झाड तोडायला तिकडे ॲमेझॉन काय वाचवायली बरोबर आहे घरी जाताने झाडं तोड हीच तोड डॉग लवर म्हणतात काय काय पोर घेतय दगड कोतेर्याला मारते कुणा विश्वास ठेवायचा कॉन्ट्राडिक्ट बिहेव्हिअर किती कॉन्ट्राडिक्ट बिहेव्हिअर लोक सोडून जातात ना तुम्हाला त्याचे खूप प्रकार असतात काय लोक येतात आयुष्यात थांबतात सोडून जाताना ढोणा घालणार खूप जास्त भान्ण करणार दंग करणार तुम्ही शेवटी म्हणता जा बास त्यांची स्ट्रॅटर्जी असते जा नको नको दंगा नको माझ्या आयुष्यात मला जा बरोबर आहे दुसरा व्यक्ती असतो तो जातो तो सांगतो मी निघालो मला काही जोडणार नाही असं तसं तुम्ही मागवं लागता पाया पडू काही करू का प्लीज थांब असं कर हे कर ते कर माझ्यासोबत असं करू नको ना जो नाही जोडणार आहेस आणि तिसरा व्यक्ती सगळ्यात घातक व्यक्ती असतो त्यानं खूप सहन केलेला असतो तिसरा व्यक्ती असतो जो जातानी सांगून जातो आणि जातानी हसून जातो जो व्यक्ती तुम्हाला सोडून जातानी हसून गेलाय ना तो जिंदगीत माघार येणार नाही तुमच्याकडे कधीच जो व्यक्ती हसून गेला तो कधीच जिंदगीत माघार येणार नाही कारण ते नाही ना ठरवलेलं असतं की ही माझी फेट आहे ही माझी डेस्टिनी झालं ते मान्य हसलं चल तो कधीच येत नाही कारण त्याने एक्सेप्ट केलेलं असतं जे त्यासोबत झालं आहे आणि ते व्यक्ती कधी माघार येत नाहीत अँड दॅट्स वॉट वी हॅव टू डू काही गोष्टी जर तुम्हाला वाटल्या ना नाही वर्क करणार आहेत किंवा नाही होत आहेत किंवा काय हसून सोडून द्यायला शिका हसून सोडून द्यायला शिका वेळ लागेल तीन महिने लागतील चार महिने लागतील टेक युअर टाईम हसा आणि सोडा कधी कधी एक प्लॅन बनवता खूप मोठा तुम्ही काय तर आयुष्यात काहीतर करायचं बरोबर आहे आणि देव तो प्लॅन विस्कळीत करतो किंवा डेस्टिनी का करतो तुम्हाला सांगतो कारण देवाला माहित असतं तो प्लॅन परस्यू करण्यामागं किंवा त्या प्लॅन करता करता तुझी वाट लागणार आहे सो इट्स बेटर की मी आधीच फेल करतो ते बरोबर सो आपण दरवेळी का विचारत बसलो की खूप फरक पडणार स्वतःभोवतीच फिरणार आपण हे स्वतःभोवतीच आहेत गोष्टी आपण जेव्हा जेवढे गिवर होऊ किंवा जेवढं आपण रेप्लिकेट करू जेवढं आपल्याला मिळतं तेवढं माघारी देऊ तेवढं आपल्याला जास्त मिळायचे चान्सेस आहेत तुम्ही आत्ता मित्रमैत्रिणी जेव्हा जाल किंवा बाहेर बसाल डू वन थिंग स्टार्ट विथ वन थिंग त्यांना एक गोष्ट सांगा कधी कधी बोलताना माझ्या तोंडातून एखादी गोष्ट निघून गेली ना आणि तुम्हाला आवडली नाही ना तर माझ्या पुढं लगेच सांगा प्लीज कारण मी आत्ता हे खूप बघतोय कॉलेजेसमध्ये होताना असंच बोलून गेलाय काहीतर आणि त्यानं जन्माची दुश्मनी घेतली त्यावर जन्माची दुश्मनी घेतली अरे तुम्हाला असंच का बोलला so, हे असं असतंय हे नाही बोललं पाहिजे बट काही लोक बोलून जातात ना असं असं बोलताना सो हे पहिलं करा सेकंड थिंग आपली गोव्याची ट्रीप नाही झाली तर चालेल बरोबर आहे पण जेव्हा बॅड ट्रीप पडतील ना तेव्हा माझ्यासाठी थांबा बरोबर जेव्हा जेव्हा वाईट कळतील तेव्हा माझ्यासाठी तिसरी आणि फायनल गोष्ट आणि सगळ्यांना सांगायचं कधीही मला हे जाणवून देऊ नको की तू कुठं कमी पडतोय नीट सांगतोय ते ऐका चुका जाणवून द्या पण कुठं कमी पडतोय हे जाणवून देऊ कारण अक्का समाज सांगतो तुम्हाला कुठं कमी पडतंय आता पोरांची लग्न ठरवायची चालल्यात लय बेकार फर्स्ट एड आहेत पोरं लय बेकार यू कान्ट वन इमॅजिन अठरा अठरा एकूण एकूण एकोणीस लाख पॅकेज आहे त्याचं बिलगीन होय ना खूप जास्त पॅकेज आहे मग ते ज घरात चालेल नको मला तो राहिला म्हणजे हाय पॅकेज असणं पाप हे एक त्यात चांगला आहे त्याला एस बी चांगला दिसाय सहा फुटाचा आहे ती पूर्गी म्हणे हे एवढा दिसाय चांगला आहे महिना आतापर्यंत काय कमी पुरी फिरवले असतील <laughs> म्हणजे जे जे गुड फीचर्स आहेत ते ह्यांना ऑपोजिट चालू लागलेत सो आय विल टेल यू वन थिंग बाबा ना एवढं नका हे करत बसू काय होतं तुम्हाला घरी गोष्ट सांगतो आपण आहे ना काही गोष्टींना एवढं महत्त्व दिलं आहे मी पुन्हा पुन्हा परत सांगतो पस्तीस आणि चाळीस ह्याच्यानंतर सुरकुत्या फिक्स फिक्स तुम्हाला की असं गाळणार येस शंभर टक्के ती फीचर्स ती पॉझिटिव्हिटी कमी राहणार येस देन वॉट विल बी देअर तुमचं स्थैर्य तुमची पीस तुमचं अंडरस्टँडिंग बरोबर आहे काही नाही झालं तरी एकमेकावर गिवअप नाही करणार हा ॲटिट्यूड बरोबर आणि मी किती जरी बोमलून सांगितलो तरी पहिला प्रश्न हाच विचारला येणार पुण्यात फ्लॅट हाय का <laughs> नाही बदलू शकत आपण काही गोष्टी बट मी म्हणतो चला आत्ता नाही बदलू शकत बट जेव्हा तुम्ही आई बाप व्हाल हो आणि तुम्हाला पोरोबाळा होता तुम्ही तर असले प्रश्न नाही ना विचारणार ना। आर।, आर यू शुअर <laughs> <laughs> खूप लोक कंप्लेंट करतात माझे मम्मी पप्पा असेल माझे मम्मी पप्पा आहेत माझ्या मम्मी पप्पाला असं मी डायरेक्ट म्हणतो तुम्हाला चान्स आहे मम्मी पप्पा व्हायचा तुम्ही चांगले मम्मी पप्पा बनून दाखवा बरोबर आहे ना सेम डायलॉग टाकलेला आहे ठीक आहे यू विल बी ना, ना? गिव्हन चान्स न मम्मी पप्पा हाऊ टू डू प लाईक काय म्हणू शकतो पॅरेंटिंग तुम्ही दाखवू शकता कमिंग टूवर्ड्स लास्ट पार्ट ऑफ दिस सेशन ह्या सेशनमध्ये मी स्टोरीज कमी जास्त जे मी बघितलेले आहे आणि जे सगळीकडे अॅनालाइज केलेले ते बघण्यावरती फोकस केला आणि ते सांगण्यावरती फोकस केला सगळ्या शेवटी मी एक गोष्ट तुम्हाला सांगायची असेल ना ते कसं सांगणार सा की माझ्या लाईफमध्ये खूप सारे लोकं आली खूप सारे लोकं सोडून गेले आणि दरवेळी मला असं वाटायचं की हा व्यक्ती जर गेला इट्स नॉट अबाउट लव इट्स नॉट अबाउट फ्रेंडशिप इट्स अबाउट अ लॉट ऑफ थिंग्स ते सोडून पण आयुष्यात खूप काय आणि मला असं वाटायचं की हा व्यक्ती गेला ना तर ह्याच्याशिवाय मी नाही जगू शकणार ना। खरंच नाही जगू शकणार ना। मला सवय लागली आता नाही होऊ शकणार ना। आणि दोन तीन महिने असे व्हायचे आणि परत तस मग परत दुसरं कोणतर मित्र था येणार सेम होणार तसंच होणार तसं आणि हे सगळ्यांसोबत होतं आणि नंतर आत्ता असं होतं ना की तुम्ही डिटॅचमेंटला खूप क्लोज होता तुम्हाला अटॅचमेंट कमी डिटॅचमेंट जास्त व्हायला लागते की तुम्ही गोष्टी लेट गो खूप इझिली करू शकता तुम्ही दोन्हीच ऑप्शनमध्ये चालता एकतर मी हे होल्ड करीन नाहीतर हे सोडून देईल आणि ह्या फेजमध्ये जर तुम्ही असाल तर आत्ता सगळ्यात इम्पॉर्टंट डिसिजन तुम्ही घेऊ शकता आयुष्यातले जे जो तुम्हाला कळतं ना आयदर यस और आयदर नो बरोबर कारण तुम्ही आत्ता त्या एकदम त्या प्रोसेसमधून आलेला इथपर्यंत बरोबर माझे आजोबा आहेत अण्णा म्हणून तर ते वारले दोन हजार एकोणीसला वारले बरोबर आणि तेव्हा मी छत्रपती संभाजीनगरला सेशनला होतो आणि त्यांना माहीत नव्हतं मी एक्झॅक्टली काय करतो म्हणजे जॉब करतो माहीत होतो पुण्यात माहीत होतो पण मी लेक्चर घेतो म्हणजे काय करतो माहीत नाही आणि मला घरातल्यांनी सांगितलं नाही की अण्णांची आपला आता जवळजवळ झाल्यात जमा आहे तू ये कारण की ते पप्पांना पण आवडलं नसतं ना अण्णांना पण आवडलं नसतं की मी ज्या कामासाठी गेलो ते अर्ध सोडण्याने आणि मी औरंगाबादवरून माघारी सॉरी सप छत्रपती संभाजीनगरवरून माघारी येताना मला कॉल आला घर ना भाई या कुठे तू ये लवकर मी so, म्हणलं ठीक आहे ठीक आहे येतो येतो नाही नाही ये लवकर म्हणलं आणला काय झालंय का तर म्हणे नाही नाही तू ये ठीक आहे म्हणलं येतो मी साताऱ्यात पोचलो प्रवास करून आणि पाण्या आलता तर मला घ्यायला आणि पण्यान माझं आता असं कसं आहे की सोना कशा असतात हे डिवचायचं बिनकारणीच किंवा काय आणि हे पोरगं पहिल्यांदा शांत बघितलं मी गाडीत मी मागं बसलो हे हो कायच बोला ना माझ्याकडून मग पण काय झालं आहे का पण नाही म्हटलं अरे हे ते काम आहे थांबणार नाही सावऱ्या चल मी एकटाच बोलतो आहे जाईपर्यंत पण्या कायच बोला ना माझ्यासोबत आणि हळूच त्या डोळ्यात पाणी बघितले मला हळूहळू जाणायला लागले मे बी झालेलं आहे आणि मी परत कोरेगावात पोचलो आणि आमचं दुकान आहे अक्षय इलेक्ट्रॉनिक्स तिथं पोचलो आणि मला दुकान बंद दिसलं माझ्या पप्पा मंगळवारी पण दुकान ओपन ठेवतात सुट्टीच्या दिवशी ही इज अ हार्डकोअर बिझनेसमॅन आणि दुकान बंद होतं आणि मला कळलं मे बी आणि मी जसं घरी गेलो तसे पाहुणे वगैरे आलेले त्यांनी अन्न ऑफ झाले ते आणि त्यांना तिथं उचलून ठेवलेलं आणि मला कधीच जाणवलं नाही की माझं माझ्या आजोबावर किती प्रेम आहे ते गेल्यावर कळलं आणि मी डायरेक्ट घरी गेलो आत सगळ्या बायका वगैरे सगळी माणसं बाहेर बसलेली आणि मी सॅग टाकली ना आत बेडरूममध्ये जाऊन बेकार उठलो आणि इट वॉज द व्हेरी फर्स्ट टाईम जेव्हा मी माझ्या वडिलांना रडतानी बघितलं आणि मला असं वाटलं की यायला माझ्या वडिलांनी मला सांगितलं की ते त्यांच्या वडिलांपैसे कधी बोलू नाही शकले असं की त्यांचं किती प्रेम आहे त्यांच्या वडिलांवरती बट मी लकी आहे माझे वडील आत्ता ही आहेत तर मी सांगू शकतो सो जेव्हा जेव्हा मला चान्स मिळतो ना तेव्हा मी कुठल्या तरी मार्गे माझ्या आई वडिलांना सांगतो की आय लव दे का तर मी ते बघितलं की माझ्या वडिलांना गेल्यानंतर सांगायला तो चान्स मिळाला त्यांना आणि आजी आजोबा असणं ना खरंच ब्लेसिंग आहे खूप मोठं ब्लेसिंग आहे कारण ते तुमचं डिफेन्स सिस्टिम आहे काही जरी झालं जर ना त्यांच्या पैसे गेल्यावर छानच वाटतं तुम्हाला आणि जर तुमचे नसतील ना आजी आजोबा आणि तुमचं आसपास कोण एल्डरली व्यक्तिमत्व असेल ना त्यांच्यात पण ती माया असते ती छाया असते आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत गावाकडे गेला कुठलं बी म्हाता म्हातारी धरा बसा बोला त्यांच्यासोबत कुठल्या पॉडकास्टमधून तुम्हाला फिलॉसॉफिकल गोष्टी मिळणार नाही तेवढ्या त्यांच्याकडून मिळणार आहेत घर कधी एकत्र नाही आहेत पण वारल्यावर कोणतरी एकत्र येते दिवाळीला माणसं येणार नाहीत पण वारल्यावर माणसं एकत्र येत आहेत दहावा दहा दिवसाचा असतो दहाव्या दिवशी घेतात बट आता सगळे बिझी झालेत तिसऱ्या दिवशी दहावा घेतात बरोबर आहे सगळं फास्ट चाललंय विसरायला पण फास्ट चाललंय ह्याच्या मागं पण सायन्स होतं माहिती आहे ना दुखावटा माणसाला मूव्हन व्हायला वीस एक दिवस लागतात दहावा व्हायचा हो तेरावा व्हायचा चौदा व्हायचा काही व्हायचं हो तोपर्यंत लोक थांबायची त्या घरी का तर ज्या व्यक्तीच्या आयुष्यातून व्यक्ती गेलाय त्याला काहीतरी वाटेल थांबावं त्यासोबत त्याच्या घरची चूल बंद कारण त्याला स्वयंपाक कसं करू वाटेल दुसरे द्यायचं आपल्याला वाटतं या रूढी परंपरा नाही हे सायन्स पण आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात ही वेळ येणार आहे आजी आजोबा जातील आई वडील जातील आपल्या अचानक जबाबदार येतील आपण तयार हे करे मग आपण विचार पाडला पाहिजे की ह्याच्या आईला किती फरक पडतोय मला त्यांच्या आसन आणि असण्यानं फरक पडतोय तर का नाही बोलून दाखवू शकत आपण बोलून दाखवलं पाहिजे ना आपण म्हणतो मी टेक्स्ट्रोवर टे नाही रे बोलून दाखव एकदा तरी बोल बोलून नाही दाखवलं ऍक्शन्स मधून दाखव बरोबर आहे मम्मीला काय आवडतं कॅडबरी जा कॅडबरी घेऊन मम्मीला कळतंय बरोबर आहे दर इज नथिंग मज टू डू कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपण इझिली करू शकतो ना आपण त्यांच्यासाठी एकदम इझिली करू शकतो पण नाही करू शकत जेव्हा मी मागवळून बघतो ना मला कळतं की मला शेवटचं अन्नला ठीक असताना नाही ना बघता आलं की बोलताना तर मला कळतं ना की नंतर ते खूप वेळा स्वप्नात वगैरे आले माझ्या बोललं पण मला एक कळलं की मला माझ्या आजोबांनी असं कधी काय म्हणू शकतो की रागवणं मारणं कधीच नाही गावाकडे गेलं ना की अण्णांना माहित होतं शेणात जाणार नाही ओक्रेड असायचा ठीक आहे तर मी अण्णांना म्हणायचं झुली पाहिजे बॉबी पण असतं तर अण्णा म्हणायचं शेण उचलायचं आणि उकरेड्यात टाकायचे मग मी एक रुपये देणार बघा मी उकरीड्यात ते शेण उचलून टाकायचो बरोबर एक रुपये द्यायचे आणि नंतर मला कळायचे कायला आपल्या अण्णा पण आपल्या पप्पाकडून पैसा घेतोय शेवटी पैसा कुठून येते पप्पाकडूनच बरोबर आहे मग ते बसून सांगायचे मी म्हणायचं भाऊ पप्पांचं असं तसं म्हटलं नाही अरे तुमच्या पप्पांसोबत मला काही जास्त नाही आलं पप्पा करिअर करायला शिकायला बाहेर गेला ह्याला गेला पण सुरेशनं नाव काढलं म्हणजे पप्पांनी एवढं गेलो स्वतःचा बंगला घेतला गाडी घेतली ला, हे घेतलं मी म्हणलं आयला हे जे अण्णा बोलतात ना त्यांच्या डोळ्यात जी चमक आहे का हे बोलताना ते माझ्या बापाने माझ्याबद्दल आली पाहिजे हे माझं सक्सेस आहे बॅस बॅस बाकी काहीच नको मला हे खूप कमी होतं बाप पन पन ला ला। की बाप आपल्या पोराचं कौतुक करणं हे खूप कमी होतं आम्ही जेव्हा आठवी नववीत असेल आणि तेव्हा मी बघितलं आमच्या अण्णांना हे पप्पांविषयी बोलतो आणि मी पप्पांना पण नाही सांगू शकलो मम्मीला सांगितलं कारण मम्मीनं मग परत पप्पांना रात्री सांगितलं कारण मला हिंमतच होत नव्हती की पप्पांना सांगायचं की अण्णा असं म्हणतात तुमच्यावर किती छोट्या गोष्टी असतात ह्या किती कॉन्व्हर्सेशन आहेत आपण आत्ता बघतोय आत्यात टपून बसल्यात जमिनीवरती आपल्या मावशात टपून बसल्यात काय झालं र असं अचानक जमिनीच्या किमती वाढल्यान माणसाच्या कमी झाल्या का अगदी बरोबर प्रत्येकाला फ्युचर अरे माझ्या पोरांचं काय होईल अरे तुझी पोरं शिकली नीट तर नीट शिकते आल नीट कमावते आल आणि खात्याल तुला जमिनीची गरज बी लागणार नाही पोरं नीट सांभाळण्या कोणाचा भर नाही किंवा त्यांना नीट संस्कार देणं भर नाही ते जर फेल गेले तर जमीन आहे की वाटण्या होतच नव्हत्या आधी एक लग्न म्हणजे अख्खं घर एकत्र यायचं आता तर लग्नांचे किस्सेच वेगळे झाल्यात एखादा लग्न असतंय तिकडं आक्षदा पडते एखादी म्हातारीला कोणतर वारलंय तिच्या आठवणी ती रडती आता ती <laughs> तो असता तर किती बरं झाला असतं किती छान त्याला लय इज लग्न होतानी बघायचं अगं बाया गप गपकी काय चाललंय पुढं त्यातनं बंद एक म्हणती नवरीचं नाक जरा बारीकच आहे एखाद्या पाच पुऱ्या खाल्ल्यात म्हणते पुऱ्या काटे प्रसंग काय खुशीचा चाललंय काय माप काढायची बरोबर आहे ह्याच्यापेक्षा वाईट माहिताला गेल्यात लोक आणि कुठल्या पॅनेलला सपोर्ट करायचा आणि कुठलं सरकारने हजा गप्पा मारते अरे तो आला माणूस चार शब्द बोल की त्याच्याविषयी ह्या गोष्टी मी के ऑब्झर्व केल्या जात तुम्ही पण केल्या असतील मग फॉर्मॅलिटी म्हणून चालली आहे का हा घालवा माणूस एकच तेवढी विधी राहिली ज्याच फुल डेडिकेशन आहे बारसं बारसं घालत्या बारस। आत्याला बुक्या टाकतात डॉलबी लावतात पोरगजाला म्हणाला ओके आणि आजकाल नावांचा ट्रेंडच कळा ना मला काय निम्म मम्मीचं नाव निम्म पप्पाचं नाव आमच्या वेळी किती सोप्पा हा एकदम सस्तावाला नाम दि आकाश आकाश नको सौरभ घ्या माझ्या वेळी सौरभ नाव खूप युनिक होतं आता लय सौरभ झालेत अक्षय तर सोडूनच द्या अक्षय आकाश अभिषेक रोहन ओंकार एका गल्लीत दहा आहेत पण दहा वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे <laughs> बघा ना वी यूज टू कीप इट व्हेरी सिम्पल ना आता काय झालंय ते दाखवायचं कशा पद्धतीनं ह्याच्यावर फोकस आला बरोबर सण राहिलेत का रे आता फेस्टिवल फेस्टिवल राहिलेत इव्हेंट झाले ते रंगपंचमी खेळायला फुकट होता आधी आता पाचशे रुपयाचा पास काढून आज जायचंय पाणी पृथ्वीच तू पैसे घेतोय आमच्याकडून सन सण का नाही राहिले तुम्हाला सांगतो बिकॉज आधी काय होतं लोकांनी एकत्र येणं लोकांनी राहणं लोकांनी एकमेकाशी बोलणं जेवण वॉज आणि टेकिंग पिक्चर्स वॉज पार्ट ऑफ फेस्टिवल आता टेकिंग पिक्चर्स इज बिकम फेस्टिवल आणि एन्जॉईंग फेस्टिवल हॅज बिकम पार्ट ऑफ फेस्टिवल बरोबर लोक इझिली इझिली एकदम ह्याला बघायला लागलेले की हा असं येते तसं हे असं तेच अरे किती प्रॉपर आपले सन डिझाईन केलेले बघा प्रत्येकामागं सायंटिफिक कारण आहे काय बरोबर आहे मग मला असं वाटतं की जर तुम्ही तुमच्या फॅमिलीपासून लांब आहे दुसऱ्या सिटीमध्ये तर यू हॅव दिस एक्स्टेंडेड फॅमिली तुमचे मित्र आहेत वगैरे करा सेलिब्रेट त्यांच्यासोबत बरोबर आहे ना बिकॉज वी हॅव द रिस्पॉन्सिबिलिटी आपले रूट्स जे आहेत आपले जनरेशनने मागच्या जे आपल्यापर्यंत आणलेले आहेत ते आपण पास ऑन करायचं आहे बरोबर आहे चूक आहे वी हॅव टू बी इंडिपेंडंट विथ सो मेनी थिंग्स अँड वी हॅव टू मेक आवर चिल्ड्रन डे इंडिपेंडंट सो आपल्या पोराचा प्रोजेक्ट आपल्याला शाळेचा बनवायला लागू नाही हे लक्षात घ्या एज्युकेशन सिस्टीम खूप आहे आत्ता आमचे पप्पा कधी एकदा बी शाळेत आलं नाही पहिली टाकले दहावीत आल्यात पेरेंट्स मिटिंगला पण नाही आता पोराचं फेस्टिवल आला ड्रेपरी त्याचा धोतर सांभाळा आय बाप पोरला ॲडमिशन घ्या आय बापाचा इंटरव्ह्यू त्याचा प्रोजेक्ट आला आय बाप रातभर जागतं आहे दॅट मीन्स वॉट यू यू आर टेलिंग दॅट चाईल्ड की अरे तुझे मम्मी पप्पा आहेत ते करतील तुला व्हेर इज द इंडिपेंडन्स आहे की त्याच्यावर ट्रस्ट कर बघा ना त्या मोटरी मिळायच्या छोट्या त्या मोटरी आणायच्या आणि सगळ्यांचा प्रोजेक्ट एकच पवन चक्की कायच युनिकनेस नाही त्यात पण भारी बरोबर मजा यायची सायन्स एक्झिबिशन असायचं बरोबर आहे मजा यायची आणि शाळेमधली सगळ्यात भारी गोष्ट शाळेत नाचाय कधी मिळायचं नाही असं प्रॉपर नाही ना मिळायचं ह्याला पण नाचायला काही आपल्या स्पोर्ट्स डेला धाताडांग दाडांग आपण वाजवलं तरच पण जेव्हा स्नेहसंमेलन असेल तेव्हा शेवटी एखादं गाणं लावायची तिथं जीप वर नाचायची तेव्हा शिक्षक दे म्हणायचं हे टॉपर आहे हे असा नाचतोय ना डेंजर आहेत काय काय लोक बघा ना काही काही छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधतात नाचणं आमच्यात काही काही लोक आहेत जे असे नाचतात वारातीत तो नाचतो मध्ये चार जण आदू करतो तो स्वप्न एक तसा आहे देवा एक तसा आहे असा नाचलतो असा त्याच्या एवढ्या मध्ये जेवढी येत्याल फिक्स साधू करणार तो फिक्स आणि प्रोटीप देतो वरातीत नास्तानी शूज घालायचा आणि तो वाटीवाला शूज घातला तर सगळ्यात बेस्ट बेकार तुडावत्यात इमॅजिन करा नाचतंय नास्तं पाया पाय दिलाय आता तुम्ही आत आहे घोळक्याच्या एवढा मोठा आहे बाहेर जाईपर्यंत तुम्हाला अजून तोडावणार तु आहेत सगळ्यात भारी ऍक्टिंग पोरातवा करतात नास्तानी पाया हो पाय पडतो ना जावा आणि प्लीज इंटरनेट आणि मीम्स वरती काय काय गोष्टी शेअर होतात त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवू नका ह्याच्यामुळे आमच्यातल्या खूप लोकांना खूप लॉस लो झाला आम्ही खूप फरक पाडून घेतला ठीक आहे एका मीम पेजनं टाकलेलं वेन बॉयज वेअर कुर्ता हा सगळ्या मुली त्यांच्या प्रेमात पडतात लग्नात आम्ही चाळीस चाळीस कुर्ते घेतले अकल संघटना झाली सिंगल लोकांची आमची कुर्ते घेऊ घेऊ येडे झालो और कुठं तरी फसल की वडणी आमच्या आघाड्याळात कुणाला तरी आवडल या गोष्टींनी फरक नका पाडून घेऊ ट्रेन नका पाडून घेऊ आणि जिथं टाकतील ना आपल्या खतरनाक आजकाल यायला लागले इंस्टाग्रामला अनएक्सप्लोर्ड प्लेसेस नियर पुणे अनएक्सप्लोर्ड आहे तर ठेव ना तसंच तू रील टाकतोय ते मिलियनवर जात आहे तिथं जात्यात वीस हजार लोक बघाय झाले एक्सप्लोर्ड छोट्या गोष्टीचा फरक पडला आम्ही तसं नाही करत मी काय काय गोष्टीत जर एखादी जागा आवडली प्लेस आवडली ना मी लोकेशन नाही टाकत फोटो टाकत कीप इट अनएक्सप्लोर्ड छोट्या छोट्या गोष्टींचा फरक पडतो पीपल लव्ह टू रून ब्युटिफुल थिंग्स नो बरोबर आहे खरंय बघा ना की कुठली पण जागा असेल आपल्याला आवडली चालल लगेच माणूस तिथं गेला की विषय संपला नात्यांचं पण तसंच आहे चांगलं चालायला लागलं की नाही सांगायचं <laughs> नाही कसं चाललंय डायरेक्ट पत्रिका द्यायची <laughs> तो म्हणलं पाहिजे अरे काय काय लोकांना लय काड्या काड्या आवडतात बरोबर ना आय हॅव सीन सो मेनी रिलेशनशिप ब्रेकिंग ॲट जस्ट बिकॉज ऑफ वन पॉईंट आणि एंड करताना मला हेच सांगायचं कारण सीझन तोच चालू आहे <laughs> तुम्ही थर्ड व्यक्तीचे ओपिनियन घेताना जे जे एक्सपर्टीजच नाहीये त्यात जो आयुष्यभर अखंड सिंगल राहिले त्याला तुम्ही विचारता काय करू मी माझ्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरला सर्जरी का करायला होताय तिची फील्ड ऑफ एक्सपर्टीज नाहीये ती बरोबर डोंट डूज का करायचे आणि ते पण ऍडवाइस असं देत ना कसं असतं माहितीये का सांगायच्या ना की आपल्याला वाटतं की बाबा कुठं होता तुम्ही आणि का माहित का आपण जी सिंगल पोरं असतात ना तीच बेस्ट रिलेशनशिप ऍडवाइस देतात मे बी का सांगतो कारण त्यानं भोगलेलं नसतं ना अजून बरोबर <laughs> ते अशी ऍडवाइस देतात मग आपण बघतो काहीतरी करून बघतो असं काय करून वेगळंच होऊन बसतं काय आणि तो म्हणतो मी आधीच म्हणलेलं सब्जेक्ट इज टू मॅटर ऑफ रिस्क ती काय असतं रिड स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली हां असो ज्या लोकांची एक्सपर्टीज नाही त्यांच्याकडे पळू नका इफ यू वॉन्ट युअर रिलेशनशिप टू लास्ट लाँग थिंक ॲज अ फॅमिली ती फॅमिली ही फॅमिली एकत्र कशी राहील जुळल का किंवा काय ध्येन अँड ध्येन ओनली प्रोसीड फॉरवर्ड मी खरं सांगतो देन डोंट यू इवन नो की तुम्ही जेव्हा एकत्र येता ॲज इट वॉज जस्ट फन लव्ह अफेक्शन रिस्पेक्ट एका पिरियडनंतर नंतर आईला फॅमिली बी महत्वाची असती कारण त्यांच्याकडून पैसा घ्यायला लागतो लगीन करायला त्यांच्याकडून कन्यादान करायला लागते मग अचानक त्यांच्या आठवणीतील म्हणतो की आता बहुतेक जुळायचं नाही बरोबर आहे प्रेमात असताना त्याचं आणि तिचं प्रेम जगात सगळ्यात श्रेष्ठ होतं आणि लग्न करायच्या वेळी तुला अचानक आईबाप वाटून तुला आईबापाचं प्रेम एकदम श्रेष्ठ वाटलं का बरोबर मला कधी कधी प्रश्न पडतो जी लोक आहेत ना ऐन टायमिंगला सोडून जातात ना एकमेकाला ते आत्ता ज्या घरात नांदायला गेलेत लग्न करून गेलेत त्यांना सोडणार नाहीत ह्याची गॅरंटी काय वेळ आल्यावर बघा ना बॅड पॅच आला हातवर केला आणि तुम्हाला ह्यांची चाहूल लागते मी परत सांगतो जे म्हणत असतील ना की लोकांना ओळखता येत नाहीत लोक सोडून जातात तो ए तुला माहिती आहे तुला सगळं माहीत असतं तुला चाहूल लागते रेड रेड फ्लॅग्स दिसतात की लोक बदलतात हळूहळू बदलतात दिसतात लोक तुम्हाला तुम्ही नाही लक्ष देत त्याच्याकडं तुम्ही इग्नोर करता चल रे चालतं रे चालतं रे पडला की फरक बरोबर आहे आपण खूप कॉन्फिडंट आहे आपल्याला इफबद्दल इफ यू रिअली थिंक की वी डोंट नीड सम मेंट ऑर गुरु इन लाईफ जो आपल्याला आपल्या आयुष्यावर प्रकाश टाकेल आणि सांगेल तुझ्या आयुष्यात काय होणार यू डोंट नीड एनिवन यू आर कॅपेबल ऑफ प्रेडिक्टिंग युअर फ्युचर अँड यू आर कॉन्फिडेंट इनफ टू प्रेडिक्ट युअर फ्युचर आय विल टेल यू हाव आता असं अज्यूम करून चालू आहे की सगळ्यांचं आयुष्यात चांगलं चाललं आहे कुणाचा ब्रेकअप झाला नाही कोणाचा विषय बॅक राहिला नाही सगळ्यांचं ओके चाललं आहे असं धरून चालूया आणि जर कुणाचं चा वाईट चालला असेल चाल, तर मी तुमच्या दुःखात सहभागी आहे ठीक आहे आणि तुमच्या आयुष्यात सगळंच ही छान चाललेलं आहे आणि रात्रीचे नऊ वाजलेत आणि कुणीतरी व्हॉट्सअपला स्टेटस टाकलाय प्रेमाचा किंवा ब्रेकअपचा तुमच्या आयुष्यात असं काहीच नाही झालेलं आत्ता आणि तुम्हाला तो स्टेटस आवडता तुम्ही काय म्हणता सेंड मी सेंड मी नाही म्हणले तर आपण स्क्रीनशॉट काढतो नाहीतर सेव्ह करतो बरोबर आपल्या आयुष्यात चार प्रकारचे लोक असतात स्टेटसवरती पहिला असतो दर्दे दिल दर्देजी घर त्याचं मांजर आणि कुत्रं पण त्याच्याजवळ जात नसतं एवढा एकटा असतो तो पण तो स्टेटस फुल रोमॅन्टक टाकतो बरोबर आहे आतिफ असलम अरिजित सिंग गाणं म्हणलं की तो अर्ध्या तासात एडिट बनवून टाकतो लगेच बरोबर गुलाबी गुलाबी स्टेटस दुसरी कॅटेगरी असती कबीर सिंग विदाऊट अल्कोहोल किंवा रिबेलियन आमचे मार्गदर्शक आमचे बंधू आमची खंबीर साथ दोस्ती मी धोका उदरी ठोका हे जर पेट्रोल संपलं घाटात की ह्याला कोण घेऊन येत नाही पेट्रोल दोस्तीतल्या दोन यातला राजा माणूस लय बेकार ही आहे आणि थर्ड कॅटेगरी असती आपले आई वडील आजच्या आजोबा शिक्षक सगळ्या सोजवळ लोक शुभरात्र शुभ सकाळ <laughs> ह्याच्यापेक्षा खतरनाक करोनात कोरोनावरती घरगुती अकरा उपाय कॅन्सर बरा करा ह्या पंधरा नियमांनी डॉक्टर तिथं हर शिकलो मी पाच वर्ष ह आणि चौथी कॅटेगरी सगळ्यात डेंजर इफ यू वॉन्ट टू अर्न ट्वेंटी टू थर्टी के ॲट होम प्लीज डी एम मी उद्या सकाळी साडेनऊच्या मीटिंगला ये तीन लोक जोड अजून तीन लोक जोड अजून तीन लोक जोड ह्या चारच प्रकारचे लोक असतात आता ह्यांच्यापैकी तुमच्यासोबत काहीतरी तर झालंय असं धरून चालू किंवा काहीच झालं नाही तरी पण तुम्हाला कोणाचा तरी स्टेटस आवडतो आणि तुम्ही काय म्हणता सेंड म्हणजे आता तुमचं ब्रेकअप झालंय का सगळं ठीक चाललंय नापास झालाय का सगळं ठीक चाललंय तरी पण तुम्ही रडके स्टेटस सेव्ह हो करता का का तर भविष्यात मला कुणी जाऊन कोलल धोका देईल सोडून जाईल तवा मला हे स्टेटस टाकायचा आहे म्हणून मी आत्ता सेव्ह करून ठेवतो एवढी प्रेडिक्शन पॉवर तुमच्याकडे आहे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कधी कोण सोडून जाणार आहे तुम्हाला माहिती आहे तुमचा विषय बॅक राहणार आहे त्यामुळे तुम्ही आता स्टेटस सेव्ह हो करता सिंगल शीट ऑफ पेपर कान डिसाइड मॅ फ्युचर तुम्हाला माहितीये कुठला तर दोस्त तुम्हाला दोस्तीत कॉलणार आहे तुम्ही चार दिवस आधीच त्यांना कॉलायच्या टाकता दोस्ती मी धोका उदरी ठोका हा त्यानंतर तुम्ही स्टेटस टाकता त्या व्यक्तीसाठी तो व्यक्ती स्टेटस बघतो तुम्ही स्टेटस डिलीट करता तो व्यक्ती म्हणतो काय झालं बाण लागलेला आहे तुम्ही म्हणता काही नाही आणि हिअर कम्स अ गेम ऑफ सिंपती रात्री अकरा ला चालू दोन ला बंद जेव्हा तुम्हाला कुणीतरी मनवावं वाटत असत आपल्याला तेव्हा आपल्याकडं खोटचा अक्क भांडारच पडलेला असतं आणि खरंच सांगतो माणसा माणसातलं अंडरस्टँडिंग लय अलग आहे आपण म्हणतो माणसं समजून घेत नाही माणसं लय लेवल आहे ले ले। त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये दोनशे लोक बट बटच्यानं स्टेटस कुणासाठी टाकलाय त्याला कळतंच हे माझ्यासाठीच टाकलाय <laughs> ह्याच्यापेक्षा स्ट्रॉंग बॉन्डिंग काय बरोबर आहे ह्याच्यापेक्षा स्ट्रॉंग बॉन्डिंग काहीच नाही सो so, हे सगळ्यात महत्वाचं आहे बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे कोण कधी सोडून जाणार आहे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला तुम्ही ॲक्शन नाही घेत त्यावर तू माफ करता मोठ्या मनाचे ना बरोबर आहे आणि ज्याचं मोठं मन असतं ना त्याची स्टोरी पण खूप मोठी होते जेवढी मोठी स्टोरी तेवढं मोठं दुःख सो कीप युअर स्टोरी शॉर्ट सिम्पल जन्माला आला चांगला मुलगा होता बरोबर आहे चांगली मुलगी होती चांगला बायको चांगला नवरा होता चांगला बाप झाला चांगली झाला दॅट्स इट एंड ऑफ स्टोरी गुड आपल्या बापांची स्टोरी तिचं आहे की बट जर आपण नीट बसलो त्यांच्यासोबत आणि जर नीट बसलो ना तर प्रत्येकावर एक वेब सिरीज निघत आणि इस्पेशली जर वेब सिरीज निघाली आपल्या आई बापाच्या आयुष्यावर तर कधीची निघावी तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही आठवी नववी दहावीतून पुढं होत ना तिथून ग्रॅज्युएशन होईपर्यंत तो पिरियड तुमच्या आईवडिलांसाठी सगळ्यात चॅलेंजिंग होता तुम्हाला शिकवणं पैसे भरणं तुमचे हट्ट पुरवणं जेव्हा तुम्ही तुमच्या आईबापाला दुसऱ्याच्या आईबापावर कंपेअर करत होता बरोबर आहे ना त्या पिरियडमध्ये आईबाप सगळ्यात जास्त सस्टेन झाले सो मागचे जे काय तुम्ही अडीच तास मला ऐकत होता खूप छान वाटलं मला ह्यामध्ये मी थोड्या डीप गोष्टी प्लस ह्युमरस गोष्टी आणायचा प्रयत्न केला पुढचं स्पेशल्स थोडंसं मे बी लेट होईल कारण की त्याच्या आधी खूप खतरनाक आणि वेगळे प्लॅन्स आहेत सौर भोसले स्पेशल्समध्ये सौर भोसले एकटा नसेल ई एस बी वर्समध्ये सौरभ भोसले एकटा नसेल ठीक आहे बरीच लोकं असणार आहेत ह्या वर्समध्ये तुम्हाला समजेल हलो हवं माझ्या डोक्यात काय आणि लास्टली आता माझं स्पीच संपवताना माझं सेशन संपवतानी जर मला तुम्हाला काय सांगायचं असेल तर एकच गोष्ट सांगायची की जर तुम्हाला काही गोष्टींचा फरक पडतो आहे दॅट मीन्स तुम्ही जिवंत आहे ठीक आहे आणि जर काही गोष्टींचा तुम्हाला फरक नाही पडत आहे दॅट मीन्स तुम्ही जिवंत राहण्यासाठी स्ट्रगल करताय ठीक आहे काहीच फरक पडा ना काहीच फरक पडा ना का फरक पडा ना मला जर अशा स्टेजला असाल तर टॉक टू समवन सांगा बोला लोकांशी ठीक आहे आईवडिलांशी बोला मित्रमैत्रिणींशी बोला कुणाशीही बोला कॉन्टेंट कमी कन्झ्युम केला तर चालेल बट माणसांच्या स्टोरीज माणसाचे थॉट जास्त कन्झ्युम करा कारण तीच लोकं शेवटपर्यंत येणार आहेत चार लोकं नावं ठेवायला आली ना तर चार लोक खांद्या उचलाय तर नक्कीच येणार आहेत तुम्हाला हे लक्षात घ्या सो माणसं कॉलण्यापेक्षा माणसं जोडण्यावर सगळ्यात जास्त भर द्या आपल्याला कधीच कळू शकत नाही हा माणूस चांगला आहे का वाईट आहे जोपर्यंत आपण त्याच्या सहवासात जात नाही सो आपल्याला फरक पडून न पडून घेण्याचं अल्टिमेट जर शोधायचं असेल की फरक पडतो आहे का नाही पडतो आहे तर आपल्याला ट्राय करायच लागणार आहे लोकांसोबत यावंच लागणार आहे बोलायलाच लागणार आहे सो डोंट यू लेबल सेल्फ ॲज अ इंट्रोवर्ट ऑर पर्सन हु डोंट लाईक टू कम्युनिकेट व लोकांशी बोला एकतर तुम्ही खूप काही शिकाल बरोबर आहे नाहीतर काही जरी नाही शिकला तर ॲटलीस्ट यू विल मेक मेमरीज आणि जर तुम्हाला खूप चांगले मित्र मिळले खूप चांगले आई वडील मिळले खूप चांगले काय मिळले तर कधीतरी तुम्ही स्वतःचा असं स्पेशल्स पण कराल आणि सगळ्यांना मिळून किस्से पण सांगाल थँक्यू सो मच फॉर बिंग सच नाईस ऑडियन्स इज बीन नाईस टू एन हा ऑल थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय Thank you. Thank you so much. Thank you. Thank you. Thank you, everyone.